आमची अब्दुल गोवा बस मालक संघटनेतर्फे जी प्रेस आपयला हितून तुमचें सगळ्यांचें स्वागत करता। आनी जे गोंय राज्यान इलेक्शन जाले आनी त्या इलेक्शनान एक अपेक्षा आसली आनी आमी लोकांक उलो मारलेलो की एक बदल घडपाक जाय आसलो, कारण 2012 जे भारतीय जनता पार्टीचे सरकार आहा तेंच्यांनी वेगवेगळे ज्या राज्यान घटक आहात तितून वाहतूकदार किंवा आनीक बाकीचे सगळे जे धंद्यावाले आसा त्यांच्या पोटार खंय तरी पाय दवरपाचो प्रयत्न ह्या सरकारा कडसून दोनूय टर्मान 2012 आनी 2017 जाल्लो, ते सगळे विषय आमी लोकां मुखार मांडलेले आनी लोकांक अपील केल्ले की जर हे सरकार फुडें येयले जाल्यार पेट्रोल डिझल जायज वाडटा, भरमसाट वाड जाता, त्याच प्रमाणे ज्यो फायनां आहा ट्रान्सपोर्टाच्यो ज्यो फायनां आहा त्यो इन्क्रीज जातल्यो। रेंटे बायकाचो विशय एक आमी मांडलेलो हांगासर की रेंटे बायक जो कॉन्सेप्ट आहा कोस्टल बेल्टान जेचेर खुबशे लोक आपले पोट भरता आयज रेंटे बायक वेवसाय करून त्यो खंय तरी काबार करपाचो नश्ट करपाचो प्रयत्न ह्या सरकारा कडसून जातलो, पूण तरी आसतना जो कल आसा पळय तो आमी म्हणूंक शकना की भारतीय जनता पार्टीक लोकांनी दिला, कारण आमकां दिसतालें आमचो जो अभ्यास आहा त्या प्रमाणे की राज्यान राष्ट्रपती राजवट लावपाची शक्यता येतली म्हणून, कारण कोणाकूच एब्सोल्यूट मेजॉरिटी मेळची ना। त्या प्रमाणे आमी राज्यपालाक निवेदनूय दिल्लें, आमच्या दूरदृष्टी प्रमाणे आमी एक निवेदन राज्यपालाक दिल्लें आनी ताका रिक्वेस्ट केल्लें जर एब्सोल्यूट मेजॉरिटी जर खंयच्या पक्षाक मेळना जाल्यार गोंय राज्यान एक 6 महिन्यांक लागून राष्ट्रपती राजवट लावची। हेच्या फाटली अपेक्षा कितें आसली, कारण जो आयज मंत्रिमंडळ महामंडळां पळय जी दिता तेचेर अवॅडव्य पळय जो खर्च जाता तो खंय तरी पयसो वाचचो आनी जनतेची जी कामां जावना। आतां आमचे ट्रान्सपोर्ट सॅक्टर डिपार्टमेंटान जे विशय प्रलंबीत, मागीर पॅरलल ऑपरेशन जे स्टार्ट जाला सबंद गोंयभर सगळे कडेन ऑल गोवा सायटसींग बसी ज्यो आहा ह्यो कॉन्ट्रॅक्ट बेजिसाचेर जीएमसी आनी वेगवेगळीं डिपार्टमेंटां आहा तांकां चलता, ते बंद केल्या शिवाय आमच्यो बसी खंय तरी रस्त्यार आमकां हाडपाक मेळना, ताका लागून ते एक आनी पॅनाल्टी जी आहा पळय 25% ही आमी सोडून मागलेली सरकारा कडेन, कारण टॅक्स बी कितें आहा तो भरपाक, कारण खुबश्यो गाडयो बंदना टॅक्साच्या पेमेंटाक लागून, हेचेर अजून कांय निर्णय जावना। म्हणून अशा तरेन ह्या सरकारा कडेन म्हाका दिसता कांयच हे म्हणजे अपेक्षा, आनी म्हाका दिसता गेल्या 5 वर्सांक हेंच्यानी फक्त टायमपास केला डायरेक्टर वाहतूक मंत्री आनी मुख्यमंत्र्यान, आनी आतां नवें म्हणजे सरकार जेन्ना येयलें तेन्ना आमकां खूब अपेक्षा आसल्यो इलेक्शन जावन नवें सरकार येतलें, पूण आमी एक ब्रेक कसो आसता स्कुलाक मे म्हयन्याची सुटी पडून आनी जुनान स्कुलान गेल्या उपरांत आमी तेच भाग तेच स्कूल तेच सर परत पळयता, त्या प्रमाणे तोच मुख्यमंत्री तोच वाहतूक मंत्री तोच डायरेक्टर खंय तरी आयज फेस करता हांगासर, म्हणटकच आमकां कितें आहा लडपाची पूर्ण क्षमता आमी दवरलेली आसा सगळ्यो गोश्टी करून घेवपाक, पूण तरी आसतना सरकाराक शिटकावणी दिता की जे बऱ्या भशेन जे आमच्यो मागण्यो, कारण आमी आत्मनिर्भर आहा आनी पेट्रोल डिझल म्हारग जाला म्हणून लोकांनी बोवाळ करचो न्हू, ई व्हेकल यूज करच्यो इलेक्ट्रीक व्हेकल यूज करच्यो, ह्या स्टेटमेंटाचो आमी निशेध करता आनी सांगपाक सोदता की सगळ्यांत पयलीं काब्रालान जे आपले बसी आहा पळय त्यो बसी हाडच्यो म्हणून, इलेक्ट्रीक व्हेकल लोकांक सांगपाची तत्वज्ञाना गरज ना, सगळ्यांत पयलीं आपल्यो बसी हाडपाक जाय, कारण एक बसीची आयज 1.5 कोटी किंमत आहा इलेक्ट्रीक बस जर हाडटाल्या, आयज 20 लाखाच्यो ज्यो बसी आहा लोकांच्यो पळय एक्झिस्टींग बसी आहा तेंची लोनां आयज पर्यंत फारीक जायना बँकेची, आनी 1.5 कोटीची बस हाडून कोण खंयसर सोप हे करतलो फारीक करतलो, आनी ज्यो पळय 2 व्हिलरी सुद्दां पळय ज्यो काडलेल्यो आहा आयज त्यो खंय तरी 2 व्हिलरी सुद्दां फायदेशीर अश्यो ना पळोवंक गेल्या जाल्यार, आयज 12 किलोमिटराचेर 1.5 वर बॅटरी चार्ज करची पडटा एक एक 2 व्हिलरीची आमी पळयलां सगळे करून, म्हणटकच ताका पेट्रोल तरी खूब वाटेन बरें कशें दिसता पेट्रोल व्हेकल ज्यो आहा पळय 2 व्हिलरी 4 व्हिलरी, पूण खंय तरी इलेक्ट्रिसिटी राज्यान शॉर्टेज आहा आनी तितून ह्यो ई व्हेकल वाडोवप हे सस्टेनेबल आहा, आनी शेवटी कितें आहा जे पळय बॅटरी पळय आहा ह्या इलेक्ट्रीक व्हेकलाक ह्यो कित्याचेर तयार जाता लिथेनियम आयनाचेर तयार जाता, लिथेनियम आयन जे आहा पळय हे कोणा कडसून हाडचे पडटा चायना कडसून, हे फक्त चायना कडेच आसता, आख्ख्या देशान पळय ज्यो मायनी आहा न्युझिलँडाक आहा ऑस्ट्रेलियेक आहा अमेरिकेक लिथेनियम आयनाच्यो पळय मायनी आहा ह्यो सगळ्यो चायनान मोनोपोली करून आपल्या ताब्यान दवरलेल्यो आहा, आनी हे लिथेनियम आयन चायना तेंचे कडेन आसलेल्या कारणान ह्यो सगळ्यो इलेक्ट्रीक व्हेकल चायनाच्यो येवपाक लागलेल्यो आहा देशांत, ताका लागून आमी
सांगपाक सोदता ह्या मंत्र्यांक की सत्तेचो माच कसो चडटा, ते हे स्टेटमेंट जर पळयले जाल्यार आमकां कळटा. पूण आमी सांगपाक सोदता की तुमी पूर्ण क्षमतेचें तुमचें सरकार ना. तुमकां लोकांनी वोट शेअर जर पळयलो 36% जर तो कळटा की तुमकां कितल्या लोकांनी पळय मतदान केला पळय, ते वोट स्प्लीट जाले, ओपोजिशन युनायटेड नासलें म्हणून खंय तरी आयज हें सरकार स्थापन करपाक पावलें. ताका लागून हेंचे कडेन मागता, एक कळकळीचें आव्हान करता सगळ्या आमच्या बस मालका तर्फे की जे आमचे कितें प्रलंबीत विशय आहा ते जो वाहतूक मंत्री नवो येयला पळय ताका तेणी जाता तितले बेगीन सगळें आमचें सोडोवचें. आनी जे कोण हांकां पाठिंबो दिता तेंच्यांनी खंय तरी पब्लीक इंट्रस्ट म्हणजे लोकांचो विचार करचो आनी पाठिंबो पळय दिला तो तेचेर विचार करचो. तुमकां कितें विचारपाचें पळय, त्यो इलेक्ट्रीक बसी त्यो जवळ जवळ 35 येयल्या अजून आनी 15 येवपाच्यो आहा परत हांगासर आनी ते आजून पर्यंत येवंक ना. पूण तो अशा तरेन सगळो रिपोर्ट जो आहा पळय तो इनकम्प्लीट आहा. हो हेचे फक्त दिशाभूल करपाक केला आनी अंदू आत्मनिर्भर आनी कितें कितें सगळें बरयला हांगासर आनी नवो बजेट जो आहा पळय त्या बजेटान फ्युअल सबसिडीचेर कांय घोशणा ना. फक्त हांगासर ट्रान्सपोर्टाक 289 कोटीचे .41 बजेट करता प्रोविजन हें एक मेन्शन केल्लें आहा. आनी 20 कोटी टॅक्सीच्या मिटराक दवरल्या. कारण कितें आहा, हितून कमिशनाचो वेव्हार आहा. म्हणटकीर हे 20 कोटी सारके आवर्जून दवरल्या. मागीर रोड विक्टीम जी स्किम आहा तुमकां सांगली तिका 1.5 कोटीचें प्रोविजन केलां. परत ह्याय हितून बजेटान 35 ज्यो बशी हाडल्या आनी 15 येवपाच्यो आसा. आतां ते प्रायवेट बशी हाडून स्टेट हेक चेकराचो म्हणजे टॅक्स पेयराचो पयसो कितलो पर्यंत लोकांक दिवप हो प्रस्न चिन्ना. आनी हेचेर परत 37 कोटी 50 कोटीचें प्रोविजन हांगासर केलां. आनी ऑनलायन सर्विसेस आनी बस स्टँड PPP मॉडलाचेर, हेच्या व्यतिरिक्त आनीक कांय ना. म्हणटकूर अशा तरेन जे बजेट पळय आहा पळय हे बजेटान खंय तरी थट्टा सगळी चलयलेली आहा. आतां डिझल प्रायसीस जे वाडटा हांगासर, आतां जवळ जवळ 100 डिझल चिल्लर कितें तरी आहा आयच्या डेटीन. म्हणटकूर त्या डिझल वाडीचेर दरवाडीचेर आमी तिकेट दरवाड मागलेली सरकारा कडेन. ती गेले 7 म्हयने आमचें एप्लिकेशन पेंडींग आहा. आमी आतां हे फॉलोअप खंय तरी आमचे जातले. फ्युअल सबसिडीचे आतां बजेटान सांगल्या प्रमाणे गेल्या बजेटान 18 कोटी प्रोविजन केल्ले, आजून फुडें ह्या बजेटान कांयच मेन्शन केल्लें ना. कारण ते दितले काय ना पळय हेचें कांयच खंयच नोंद केल्ली ना. इन्शुरंस स्किम जी आहा 2017 पेंडींग आहा तिची कांयच खंयच नोंद केल्ली ना. फ्युअल सबसिडीची रिन्युअल करपाक जाय फुडें, कारण 5 चालू आहा कदंबाचे, पूण ती करपाक जायी तेचें आजून कांय प्रोविजन केल्लें ना. ओल्ड रिप्लेसमेंट स्किम जी गेल्या वर्सा 9 कोटींतलो 1 रुपया दिवना, कारण 2017 आजून पर्यंत ती बंद आहा.